बोरवडेत विहिरीजवळील विद्युत मोटारीचा शॉक लागून शाळकरी मुलीचा मृत्यू. कागल तालुक्यातील बोरवडे येथील वडिलांसोबत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलीचा विहिरीच्या कडेला असलेल्या विद्युत मोटारीचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ही घटना बोरवडे तालुका कागल येथे घडली. कुमारी धनश्री हनुमंत साठे वय 8 असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे. हनुमंत साठे हे गावातील साठेवाडी येथील विहिरीवर मुलगी कुमारी धनश्रीला दुपारच्या वेळी पोहण्यासाठी घेऊन गेले होते. थोडा वेळ पोहून धनश्री पाण्याबाहेर आली असता कडेला असलेल्या विद्युत मोटारीच्या अर्थिंग वायरीस तिचा नजर चुकीने हात लागला. यात विजेच्या जोरदार धक्क्याने ती जागेवरच बेशुद्ध पडली. वडील हनुमंत आणि नातेवाईकांनी उपचारासाठी मुरगुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळी मृत धनश्रीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात वडील, आई, मोठी बहीण, लहान भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे. याबाबत मोहन संभाजी साठे यांनी मुरगुड पोलिसात वर्दी दिली आहे. लहान व निरागस मुलीच्या जाण्याने साठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बोरवडे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा.